गणेशाय नमः। मंगल सिंगचा दिवस सुरू होतो तो हत्तीच्या फोटोंची पूजा करून। त्याच्या आजारी आईचा मृत्यू हत्ती खाली चिरडून झाला। शाळेच्या स्वयंपाकघराची हत्तींच्या कळपांना नासधूस केली म्हणून 10 वर्षांची आनंदी नाराज आहे। हत्तींच्या सहवासातही आयुष्य कसं नॉर्मल राहू शकतं आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल यावर वाईल्ड लाईफ सायंटिस्ट आनंद कुमार स्थानिक महिलांना प्रशिक्षण देत आहेत। हत्तींचा स्थलांतर करण्याचा जुना मार्ग कोळशाच्या खाणींमुळे गडप झालाय हे रमेश अग्रवाल यांनी शोधून काढलंय। हत्तींच्या प्रदेशात हत्तीण आपल्या मेलेल्या पिल्लाला घेऊन 10 दिवस जंगलात फिरत असते। अवघ्या 1 महिन्याच्या त्या पिल्लाचा मृत्यू अन्न पाणी मिळालं नाही म्हणून झालेला असतो। आसाममध्ये हत्तीनं गावात धुडगूस घातला म्हणून संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी हत्तीच्या पिल्लाला लक्ष्य केलं आणि सगळ्यात हेलावणारी घटना घडली ती ट्रेनच्या धडकेनं 7 हत्तींचा बळी गेला तेव्हा। माझ्या मागे असलेल्या या जंगलात आशियातले हत्ती मोठ्या प्रमाणात आढळतात पण बदललेल्या परिस्थितीमुळे या हत्तींचं अस्तित्व धोक्यात आलंय हे पाहण्यासाठी आम्ही भारतातल्या काही राज्यांमध्ये फिरलो आणि जाणून घेतलं गणपतीची पूजा होणाऱ्या या देशात हत्ती हा प्राणी का घाबरलाय। आशियातल्या हत्तींचं वसतीस्थान असणाऱ्या 90 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी फक्त 55% क्षेत्राचं अस्तित्व टिकून आहे। वाघा इतका हत्ती हा प्राणी धोकादायक नसून देखील भारतातल्या हत्तींची परिस्थिती चांगली नाही। नर हत्ती आणि मादी हत्ती यांचं व्यस्त प्रमाणही चिंताजनक आहे। 100 हत्तींच्या प्रमाणात 1 हत्ती या स्थितीवरून भारतातल्या हत्तींचं भविष्य काय असू शकतं याची कल्पना करता येईल। हत्तींसाठी अन्न आणि पाण्याचे जंगलातले स्रोत संपल्यामुळे मानवी वस्तीसोबत त्यांचा संघर्ष सुरू झालाय। वर्षाकाठी जवळपास 400 जणांचा हत्तींना चिरडल्यानं मृत्यू होतो आणि आता माणसं आणि जंगली प्राणी यांच्यातल्या संघर्षाला हिंसेचं गालबोट लागलंय। झारखंड आणि ओरिसामध्ये खाणींमुळे जंगलं पोखरली जात आहेत त्यामुळे हत्तींचे कळप छत्तीसगडकडे स्थलांतर करताना दिसतात। अजूनही छत्तीसगडमध्ये हत्तींसाठी हवं असणारं नैसर्गिक वस्ती स्थान टिकून आहे। परिणामी स्थानिक लोकांना हत्तींच्या असण्याची सवय नसल्यानं त्यांच्यासमोर नवं संकट उभं राहिलंय। छत्तीसगडच्या रायगडमध्ये बालमुकुंद पांडा झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत आहेत। आदल्या दिवशी रात्री हत्तींच्या कळपानं त्यांच्या शेतातलं पीक होत्याचं नवतं करून टाकलं। 30-35 हाथी आए थे पूरा सब खा के चले गए पूरा सब नुकसान कर गए हैं और गवर्नमेंट से कोई ज्यादा मुआवजा नहीं मिल रहा है। It's like being in the midst of destruction here. The big giant footprints. शेतातले हे पायाचे ठसे हत्तींचे आहेत। रात्री 25 ते 30 हत्तींनी या शेतात येऊन पिकांची नासधूस केली आहे हे स्पष्ट दिसतंय। See behind me, leaving the farmers here in a state of despair and destruction. पांडा सरकारी मदतीच्या आशेवर होते पण त्यांना मिळणारी रक्कम इतकी तोकडी आहे की त्यांना फक्त दिलासा मिळेल नुकसान भरपाई नाही। एक एकर में हम लोग 40-50 बोरे धान कमा लेते हैं तो क्या गवर्नमेंट के हिसाब से 25-30 हजार रुपए मिल जाता है। क्या गवर्नमेंट कम से मुश्किल से 800-900 रुपए देता है। नफरत तो होती है लेकिन उतने बड़े जानवर को कैसे करें। गाय की बैल की भैंस होता तो कान पकड़ कर उसको बाहर कर देते उसको तो सामने जाने में डर लगता है। सर नमस्कार। अरे नमस्कार पंडा जी। तर वन खात्यानं त्यांना तातडीनं देऊ केलेल्या मदतीमुळे पुन्हा शेतीचं नुकसान होऊ नये याची काळजी घेता येईल। हाथी को भगाने के लिए राकेट फटाके वगैरह का काम करते हैं, लाइट वगैरह जलाते हैं, लकड़ी इकट्ठा करके आग लगाते हैं, मसाल से करते हैं, लेकिन उसको कोई भी चीज से कोई मतलब नहीं है। बस वो अपना आएगा गांव गली सब में घुस के अपना काम करके ही जाएगा। हत्तींच्या धुडगुसापासून आपलं शेत कसं वाचवायचं ते पांडा यांना आता कळून चुकलंय। वन खात्याचं अपुरं मनुष्यबळ आणि अपुरी साधनं यांच्यासह परिस्थितीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो। पांडा आपल्या शेतात राखण करायला जातील ती या सशस्त्र जमावासह। मशाल आणि फटाके ही त्यांची शस्त्र असतील।
मोठ्या आवाजामुळे प्राणी पळून जातील असं त्यांना वाटतंय. त्यांची ही टीम रात्री दिसावं म्हणून टॉर्च आणि केरोसिन इतकंच नाही तर रॉकेट सोबत घेऊन येते. हत्तींपासून संरक्षण करणारं हे पारंपरिक पथक रॉकेट बॉम्ब मशाली घेऊन सज्ज असलेलं. किमान आज रात्री तरी हत्ती त्यांची पिकं तुडवणार नाहीत याची खात्री सगळ्यांना आहे. दिवसभर शेतात घाम गाळल्यानंतर इथल्या सगळ्या गावातले शेतकरी एक एक रात्र पुन्हा शेतात जागवतात हत्तींना पळवून लावण्यासाठी. हत्ती नेमके कुठे असतील, कुठे धुडगूस घालतील यांची काहीही माहिती शेतकऱ्यांकडे नसते, त्यामुळे त्यांना सतत सतर्क राहावं लागतं. ही पारंपरिक पद्धत खरंच यशस्वी होईल का? आज रात्रीच या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मशाल, ढोल आणि फटाके हीच त्यांची शस्त्र असतात. या आवाजानं हत्ती दूर जात असावेत किमान एका रात्रीसाठी तरी. थोडा वेळ का होईना सगळं शांत होतं, पण धुडगूस घालायला हत्ती चिडलाय आणि म्हणून तो हिंसक होतोय हे लोकांच्या लक्षातही येत नाही. आवाज आणि तणावाच्या रात्रीनंतर तेवढ्या पुरता प्रश्न सुटलेला असतो. तिथून जवळच असलेल्या आमलेदिह गावातल्या मंगलसिंगला आम्ही भेटलो. त्याच्या आईला एका चिडलेल्या हत्तीनं चिरडलं होतं. शाम को 7 बजे था और मेरी माँ शायद उधर घूमने गई थी और जंगल तरफ से हाथी आ रहा था तो एक दो जने देखे और मेरी माँ बुढ़िया थी तो बोले भी देखने वाले बोले कि भागो यहाँ हाथी है तो भाग नहीं पाई वहीं बैठ गई और उधर से दौड़ते दौड़ते आके पैर में दब आके चला गया हाथी. मंगलसिंगनं आपल्या आईच्या बाबतीत काय घडलं हे स्वीकारलंय. गणपतीचं व्रत करायला हवं होतं असं त्याला वाटतं. आता तो हत्तीच्या पोस्टरची पूजा केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. घुसा तो आया था इन हाथी को क्या करें तो हाथी इतना बड़ा चीज है तो उसको काहे मार पाए. मंगलसिंगच्या गावात प्रत्येक घराजवळ हत्तीच्या खाणाखुणा सापडतात. शेतकऱ्यांनी साठवलेल्या धान्याच्या गोदामांवरही हत्तींनी आपल्या अस्तित्वाची छाप सोडलीय. शेतकऱ्यांनी जे शेतात पिकवलं होतं ते या स्टोरेज रूम मध्ये ठेवलं होतं. हत्तींसाठी हे खुलं भंडार असण्यासारखंच आहे. हत्तींचं हेच लक्ष असतं.